तेलारा शहरातील बसस्थानक समस्यांच्या विळख्यात असून प्रवासी व आगर कर्मचारी यांच्या आरोग्याची हेळसांड करण्यात येत आहे. तेलारा बसस्थानक परिसरात अस्वच्छता पसरली आहे. बसस्थानकावरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमधून दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे प्रवासी व कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीला जो पाण्याचा पुरवठा केला जातो त्या बोअरवेलमध्ये परिसरामध्ये असलेले शौचालयाचे पाणी हे बोअरवेलमध्ये मुरत आहे व तेच पाणी पिण्याच्या टाकीमध्ये तोडले जात आहे. यापूर्वी युवा सेना यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या विषयाबद्दल मोठे आंदोलन छेडण्यात आले होते. तरी सुद्धा आजपर्यंत या गंभीर बाबीकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. पाण्याच्या टाकीच्या ओव्हरफ्लो मुळे प्रचंड प्रमाणात पाणी परिसरात साचलेले आहे. जनावरे व डुकरे यांचे वास्तव्य येथे स्थापन झाले आहे. या परिसरात सुबाबुडीच्या झाडांचे जाळे पसरले होते. मात्र अनेक निवेदन देऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे सामाजिक संघटना असलेल्या लोक जागर यांच्या वतीने परिसर जेसीबी लावून स्वच्छ करण्यात आला. याच परिसरात अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून संबंधित आगार प्रमुख याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित समस्यांना घेऊन विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीवरून आगार प्रमुख वानेरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. तसेच तेलारा बसस्थानकाला तेलारा बसस्थानक असे नाव लिहिण्याची तसदी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांकडे नाही. बिना नावाचे बसस्थानक गेल्या कित्येक महिन्यापासून नावाच्या प्रतीक्षेत आहे. संदीप सोळंके सह चंद्रकांत मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.